चला विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीचा जो आज पहिला पेपर जो इंग्लिशचा हा बघा माझ्याकडे उपलब्ध झालेला आहे ई सेट आहे हा आणि हा लेटेस्ट आत्ताच आपण थोडं थोडं सॉल्व करून घेऊया तर चला बघूया पण त्याआधी आतापर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि चला सुरुवात करूया आन्सर लिहायला शोधायला पेपरमध्ये फ्रोज या सेक्शनमध्ये जो पॅसेज दिलेला आहे त्याच्या खाली ए पॉईंट फाईव्ह बघा लँग्वेज स्टडी आहे एक आणि दोन असे हे सेंटेन्स दिलेले आहे आणि ते आपल्याला सिंपलमध्ये मेक द अबाउ सेंटेन्स सिंपल सिम्पलमध्ये करायचे होते बघा उत्तर लिहिलेलं आहे आ रेस्टॉरंट वॉज ऑन द ऑपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स मेन आफ्टर स्मॅशिंग विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पुलीस आता इथे खाली बघा ए सिक्स uh, आहे वकॅबलरी या ठिकाणी आपल्याला कॉलम एमध्ये आणि कॉलम बीमध्ये सेम मिनिंग म्हणजेच uh, गेबरेज दिलेला आहे त्याचा अर्थ होतो मिनिंगलेस पीच इन्चॅन्टमेंट म्हणजे मॅजिक होतं अरेस्ट म्हणजे नॅब होतं आणि पीच म्हणजे थ्रू होत असतं या पद्धतीने ए फायू आणि ए सिक्स ब सोडवलेलं आहे पुढचं बघूया ग्रामर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता वी कॅन ॲक्सेप्ट अवर लाईफ ग्रेसफुली या ठिकाणी कंपल्शन असणारं मॉडेल लग्झरी आपल्याला वापरायचं होतं आणि मा मी वापरलेलं आहे वी मस्ट ॲक्सेप्ट अवर लाईफ ग्रेसफुली चला आता पुढचा क्वेश्चन बघूया पुढच्या क्वेश्चनमध्ये नो सुनर ध्यान वापरायचं आहे ॲज आय इंटर द पोस्ट ऑफिस द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी अ टेलिग्राम या ठिकाणी ॲज काढून टाकायचं आहे नो सुनर लिहायचं आहे नो सुनर डीड आय इंटर द पोस्ट ऑफिस दॅन द पुल पोस्ट मॅनेजर प्रेझेंटेड मी मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ टेलिग्राम थर्ड क्वेश्चन रेसॉरिकल क्वेश्चन करना है, है द मदर लुक्स आफ्टर द चाइल्ड यहाँ पर लुक्स है इसीलिए हम आपण पहिल्यांदा डस घेऊया डज द मदर चा मदर घेऊया डज मदर लुक्स आफ्टर हर चाइल्ड आणि मग क्वेश्चन मार्क द्यायचा आहे अशा पद्धतीने हे तीन मार्क आपण मिळवू शकता आता नेक्स्ट ग्रामर आहे डू ॲज डायरेक्टेड बघा क्वेश्चन पेपरमध्ये आहे ही वर्कड हार्ड बिल्डिंग अ बेटर कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन या ठिकाणी इन्फिनेटिव्ह करायचं आहे तर बघा ॲन्सर असं लिहायला पाहिजे होता तुम्ही ही व्य हार्ड टू बिल्ड अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन चला पुढचा क्वेश्चन बघूया इथे टाटा ग्रुप लॉन्च द पॅसेंजर कार टाटा इंडिका तर इथे त्यांना स्टार्टिंग द पॅसेंजर कार टाटा इंडिका पासून करायची आहे म्हणजेच इथे चेंज द व्हॉइस करायचं आहे मग आपण आन्सर असं लिहायला पाहिजे द पॅसेंजर कार टाटा इंडिका पास्ट टेन्स आहे म्हणून वॉज लॉन्चड बाय चा ग्रुप या ठिकाणी द वर्ष केलेलं आहे ॲक्टिव्हचा आपण पॅसिव केलेला आहे आणि चला आता पुढची एक्सरसाइज म्हणजे पुढचा प्रश्न जो आहे ए सिक्स वोकॅबलरीच्या संदर्भातला गिव अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे प्रॉफिट प्रॉफिट म्हणजे फायदा होतो आणि लॉस म्हणजे नुकसान होतं तर लॉस येईल प्रिव्हेंट प्रिव्हेंट म्हणजे वाचवणे आणि दुसरं आहे इथे त्याचंच अँटोनिम्स होतो अलाव किंवा कॉज तर या पद्धतीने मी मला जमेल त्या पद्धतीने लवकरात लवकर तुम्हाला या ग्रामरच्या या आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पण लवकरात लवकर माझे भरपूर असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवले बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल